नमस्कार, मी डॉक्टर अखिलेश, मी बालरोगतज्ञ म्हणून काम करतो. आज मी तुम्हाला हेल्थ म्हणजे आज मी तुम्हाला हेल्थ विषयी काही बोलू इच्छितो. हेल्थचे मेनली दोन प्रकार असतात, एक म्हणजे फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, आणि दुसरे म्हणजे मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य. मी तुम्हाला आज काही मेंटल हेल्थ विषयी बोलू इच्छितो. वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आपण 10 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. मेंटल हेल्थ म्हणजे काय? आपण एखादी गोष्टी करताना किती फोकस करतो, आपण एखादी काम करताना किती कॉन्सन्ट्रेशन देऊन ते काम करतो. एखादी अडचण आली आपल्याला, एखादा ताणतणाव आला, तर आपण ते कशाप्रकारे मॅनेज करतो. हे सर्व गोष्टी आपण जर चांगल्या केल्या तर त्याला आपण स्ट्रॉंग मेंटल हेल्थ असे म्हणतो. आणि आजकाल हा मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम सर्व वयोगटातील लोकांना आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते वृद्ध वयोगटातील आपल्या आजोबांपर्यंत आजीपर्यंत हा प्रॉब्लेम आपण बघतो. आणि आजकालच्या या कॉम्पिटेटिव्ह आणि धगधकीच्या आयुष्यामध्ये ह्या खूप जास्त प्रमाणात सुसाईडच्या केसेस वगैरे वाढलेल्या आहेत. आपण जर मेनली बघितलं तर तरुण वयोगटातील लोकांमध्ये हा सुसाईड केसेस खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टींचे मॅनेजमेंट करणे खूप महत्त्वाचे आहे, ज्याने की आपले आयुष्य हे खुश आणि सदृढ बनेल. या आपण या मेंटल हेल्थविषयी तुम्हाला डॉक्टर रोहित माळे सर बोलतीलच, पण तत्पूर्वी तुम्हाला या शारीरिक स्वास्थ्य म्हणजे फिजिकल हेल्थबद्दल डॉक्टर मयुरी पाटील या बोलतो. हॅलो, मी डॉक्टर मयुरी पाटील. आत्ताच आपण डॉक्टर अखिलेश सर यांनी सांगितलेली मानसिक स्वास्थ्याविषयीची माहिती जाणून घेतली. आता आपण शारीरिक स्वास्थ्याविषयी जाणून घेऊ. शारीरिक स्वास्थ्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामामध्ये 2 प्रकार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस. त्याच्यामध्ये आपण आपले स्नायू मजबूत बनवतो. त्यासाठी आपण बायसेप्स एक्सरसाइजेस, ट्रायसेप एक्सरसाइजेस, ॲब्स वर्कआउट हे करतो. आणि दुसरे आहे ते मेंटेनन्स एक्सरसाइज. त्याच्यामध्ये आपण आपले हृदय, फुसे, रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज करतो. त्याच्यामध्ये आपण रनिंग, जम्पिंग, सायकलिंग हे एक्सरसाइजेस करतो. हे एक्सरसाइजेस मोस्टली वयोवृद्ध लोकांनी करावे, कारण हे त्यांच्यामध्येच हृदयरोग, देन डायबिटीज वगैरे, मेटाबॉलिक डिसीजेस हे जास्त असतात. त्यासाठी हे एक्सरसाइजेस ॲटलीस्ट डेली 1 आवर करणं गरजेचं आहे. हॅलो, मी डॉक्टर रोहित माले, बालरोगतज्ञ. आत्ताच आपल्याला डॉक्टर अखिलेश यांनी मानसिक स्वास्थ्याबद्दलची माहिती दिली आणि डॉक्टर मयुरी यांनी आपल्याला शारीरिक स्वास्थ्याबद्दलची माहिती दिली. आता मानसिक स्वास्थ्य हे आपण मेडिटेशन, योगा वगैरे अशा गोष्टी करून सुदृढ करू शकतो. आणि शारीरिक स्वास्थ्य जसं डॉक्टर मयुरींनी सांगितलं, आपण वर्कआउट करतो, वेगवेगळ्या मशीनींच्या द्वारे वर्कआउट करून आपण शारीरिक स्वास्थ्य सुदृढ करतो. आजच्या काळात आपल्याला दोन्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्याची गरज आहे. तर अशा कोणत्या एक्सरसाइजेस आहेत जे आपल्याला ॲट ए टाईम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ करतील? त्या एक्सरसाइजेस म्हणजे डान्स, झुंबा, ॲरोबिक्स. ह्या काही अशा एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यात आपलं मानसिक म्हणजेच मेंटल हेल्थ आणि शारीरिक म्हणजे फिजिकल हेल्थ दोन्ही पण बॅलन्स होतात, व्यवस्थित होतात. ठीक आहे, तर ह्या एक्सरसाइजेस हे सर्व वयोगटातील लोक करू शकतात. आणि ह्या एक्सरसाइजेस दररोज कमीत कमी 1 तास तरी कराव्यात, जेणेकरून आपलं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे कमी वेळात तुम्ही अचीव करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे एक्सरसाइजेस रेग्युलर बेसिसवर करता, तेव्हा तुम्हाला ह्या एक्सरसाइजेस निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगण्यासाठी मदत करते. थँक्यू.